श्री हरिविजय कथासार अध्याय सातवा श्रीकृष्णाच्या अद्भुत लीला व श्रीहरींच्या दशावतारातील कृत्यांची ओळख। एक दिवस एका गवळ्याने आपल्या पत्नीस सांगितले की मी देवास नवस केला आहे, त्याने माझे काम केले तर तो नवस मी फेडून ब्राह्मण भोजन घालणार आहे, त्यासाठी तू आपल्या घरात तूप साठवून ठेव, ते मथुरेस नेऊन विकू नकोस। त्या दिवसापासून ती गवळण पती आज्ञेप्रमाणे घरात तूप साठवून ठेवू लागली। होता होता पुष्कळ तूप साठले, हे पाहून त्यातले एक घागरभर तूप शेजारणीच्या घरात तिने लपवून ठेवले। काही दिवस झाल्यावर त्या गवळ्यांचा नवस सिद्धीस गेला, त्यावेळी त्याने आपला नवस फेडला व त्याने देवदेव करून पुष्कळ ब्राह्मणांस जेवू घातले, घरातील सर्व साहित्य संपविले। परंतु त्याच्या बायकोने शेजारणीकडे ठेवलेले तूप कृष्णास माहीत होते, म्हणून त्याने गोपाळांसह त्या शेजारिणींच्या घरात गुप्तपणे जाऊन ते चोरून घा ठेवलेले घागरभर तूप भक्षण केले। तेथील दुसऱ्या कशास हात लाविला नाही, त्यामुळे त्या गवळ्याचा नवस सिद्धीस गेला। दुसऱ्या दिवशी ती घागरधारीण त्या शेजारिणीकडे जाऊन आपल्या तुपाची घागर मागू लागली, तेव्हा ती गवळण घरात गेली व घागर ठेवलेल्या ठिकाणी पाहू लागली, पण ती काही कुठे सापडेना। नंतर शेजारीण तिला म्हणाली, बाई ग, मी घरात सर्व शोधले पण तुझ्या तुपाची घागर कुठेच दिसत नाही। बरे, श्रीकृष्णावर चोरीचा आळ घ्यावा तर माझी शिंकी जशीच्या तशी गोरससह आहे, फक्त तुझीच घागर नाही, ती कशी नाहीशी झाली हे मला मुळीच माहीत नाही, तिने देवाच्या शपथा घेऊन सांगितले। तूच सर्व घरात शोध। नंतर त्या गवळणीने विचार केला की जर हीच बरोबर भांडावे तर गोष्ट नवऱ्यास समजेल, तो नवस अपुरा राहिला म्हणून रागवेल। म्हणून ती शेजारणीस म्हणाली, बाई तूप गेले ते श्रीकृष्ण अर्पण झाले, पण मात्र तू आता ही गोष्ट माझ्या नवऱ्याच्या कानावर घालू नकोस, असे म्हणून ती गवळण घरी गेली। श्रीकृष्णाने देवाबाबत असा खोटेपणा करू नये असे त्या गवळणीच्या ध्यानात आले अशा प्रकारे आणून दिले। गोकुळातील राहणारे एक दाम्पत्य आपल्या गोरसास फार जपत असे, बाळकृष्णाची सावली देखील आपल्या घरात पडून देत नसत हे कृष्ण जाणून होता। त्यांची फजिती करण्यासाठी तो एक दिवस गोपाळांसह घरात शिरला, त्यावेळी हे जोडपे झोपी गेले होते। ते पाहून गवळ्यांनी तेथे सर्व गोरस भक्षण केला व बिछाण्यावर त्या दोघांमध्ये एक मुंगूस सोडून सर्वांसह कृष्णाने तेथून पोबारा केला। थोड्या वेळाने तो मुंगूस दोघांमध्ये लुडबुड करू लागली, तेव्हा ती नवरा बायको घाबरून उठली व मोठमोठ्याने ओरडत बाहेर आली। भूत आपल्या उरावर बसले होते असे काही ती शेजारपाजाऱ्यांना सांगू लागली। त्याला पाहून आम्ही घरातून पळालो असे सांगत ती तेथे पुष्कळ बघ्यांची गर्दी जमली। लोकांनी दिवे लावले, पंचाक्षरी आले, त्यांनी विभूती मंत्रून सर्वत्र फुंकली, पण घरात ते मुंगूस इकडे तिकडे फिरून गडबड आवाज करीत होते। हे ऐकून बरेच जण म्हणाले, भूत बरेच दांडगे दिसते। अखेर त्या लोकांतील काही धीट गवळी होते, त्यांनी हातात दिवे घेऊन घरात प्रवेश केला। पाहतात तो काय मुंगूस, त्यास धरून ते बाहेर आले। सर्वजण गदागदा हसू लागले। एक जण म्हणाला, आज सकाळी मुंगूस काखेत घेऊन बाळकृष्ण गल्लोगल्ली हिंडत होता, त्यानेच तर हे मुंगूस इथे आणून सोडलेले दिसते। हल्ली हा कृष्ण व्रात्य झाला आहे, गोकुळातील सगळी मुले त्याच्या नादाने बिघडवून टाकली आहेत, त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे, असे बोलत सर्व लोक आपापल्या घरी गेले व ते दाम्पत्य फजिती पाहून घरात गेले। सकाळी उजाडल्यावर त्या गवळ्याची बायको नंदा घरी जाऊन नंदाराणीस म्हणाली, यशोदे, तुझा कृष्ण आम्हास फार त्रास देऊ लागला आहे। अगं, काल रात्री आमच्या घरात आला आणि मुलांसह सर्व गोरस फस्त केला, तेव्हा आम्ही गाढ झोपेत होतो, असे पाहून आमच्या दोघांमध्ये एक मुंगूस सोडून आम्हाला फारच घाबरविले। हे ऐकून यशोदा खदाखदा हसली व श्रीकृष्णाच्या तोंडाकडे पाहू लागली। इतक्यात दुसरी गवळण आली आणि म्हणाली, कृष्णा, तू जर माझ्या घरी आलास तर तुला घुसळ खांबालाच बांधून टाकेन, लक्षात ठेव। श्रीकृष्ण म्हणाला, बरे आहे, मी सुद्धा पाहिन मला कशी बांधून टाकतेस ती, तुझीच खोड मी मोडीन। नंतर ती गवळण त्या रात्री आपल्या पतीशेजारी गाढ झोपली असता बाळकृष्ण तिच्या घरी आला। तिची वेणी आणि तिच्या पतीची दाढी यात दृढ गाठ बांधली, तिथला गोरस खाऊन मुलांसह बाहेर पडला व घरी येऊन झोपला। पहाटेच जेव्हा ती गवळण जागी झाली व उठू लागली, तोच तिच्या नवऱ्याच्या दाढीस हिसका बसला व तो जागा होऊन म्हणाला, मी 70 वर्षाचा म्हातारा झालो तरी तुला अशी थट्टा सुचते,
अशी कुठे या वयात थट्टा करावी, लवकर सोड. हे ऐकून बायको म्हणाली, या वृद्धपणाला शोभेल असे काहीतरी बोला. आपणच माझी वेणी अडकविली आणि आता तुम्हाकडून थट्टा होत आहे. आता लवकर कशी ती सोडवा आणि मला घरंद्यास लागू द्या. हे तिचे बोलणे ऐकून आपली दाढी सोडवण्यासाठी हात लावितो तर दाढी आणि वेणी यांची गाठ बांधलेली त्याला दिसली. तेव्हा तो रागवला आणि बायकोस म्हणाला, सटवाई हे ग काय, ही दाढी वेणीची गाठ मारलीस की काय? तेव्हा गवळण शपथ घेऊन म्हणाली, हे कृत्य मी केलेले नाही, मी गाठ बांधली असती तर माझा जिव्हा झडो. हे ऐकून नवराई म्हणाला, आणि जर मी गाठ बांधलेली असेल तर माझे डोळे फुटत. शेवटी दोघांचे भांडण निकरावर आले आणि दोघेही झोंबाझोंबी करू लागले. नंतर ती गाठ सोडण्यासाठी सूर्य प्रयोग केला तरी सुटेना. इतक्यात सूर्योदय झाला. मग ती उभयता निरुपायामुळे बाहेर आली व लागोल्या आल्या गेल्यास ती गाठ सोडवण्यास काकुळतीने विनंती करू लागली. ती गाठ सोडवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करू लागला, पण कोणाचाच उपयोग होईना. त्या मंडळीत कृष्णही आपल्या सवंगड्यांसह गंमत पाहत होता. त्या दोघांचे दुःख पाहून कृष्ण पुढे येऊन म्हणाला, तुम्ही सर्वजण दाढी व वेणीची हिसकाहिसकी करून त्यांची फजिती करीत आहात. कोणी एखाद्याचा देवास व सत्पुरुषास यांनी छळले तर नाही ना? याची अगोदर आठवण करा. ते जर खरं असेल तर मी गाठ सोडवण्याचा प्रयत्न करून पाहतो. तेव्हा सगळ्यांनी बाळकृष्णच पुढे आणले. तेव्हा बाळकृष्ण गदागदा हसून म्हणाला, काय ग गवळणी, माझी शेंडी धरून तू मला खांबाला बांधणार होतीस ना? मला नाहक बोललीस, त्याचेच प्रचिती ही देवाने तुला दाखविली. हे ऐकून ती दोघे नवरा बायको दीनवदन होऊन श्रीकृष्णाची करुणा भाकू लागली. तेव्हा करुणा येऊन श्रीकृष्णाने त्यांच्या गाठीकडे पाहताच ती गाठ एकदम सुटली. तेव्हा त्या दाम्पत्याला अपार आनंद झाला. ती दोघे श्रीकृष्णास वंदन करून घरात शर्मेने निघून गेली. मग सर्व लोक श्रीकृष्णास घेऊन नंदाकडे गेले. एकदा गोकुळातील काही गोपी कृष्णाच्या खोड्या व यशोदेस सांगू लागले. कृष्णाच्या तोंडाकडे पाहून हसू लागल्या. तेव्हा कृष्ण म्हणाला, मला पाहून हसता काय? मी सर्वातीत असून निर्मळ आहे. मला या गोपी धाकटा बाळ म्हणतात. आई यांच्या खोड्या मी किती सांगू? मला मला हृदयातून चोरून कुस्करतात, मुका घेतात आणि अनेक कुचेष्टा शिकवितात. या सगळ्याजणी माझ्याभोवती जमून गातात, नाचतात व म्हणतात, कृष्ण मोठा असता असता किती बरे झाले असते. हे बोलणे ऐकून त्या गोपी लटक्याच क्रोधाने म्हणाल्या, यशोदाबाई, आपणास आपल्या पुत्राचे बोलणे ऐकून मोठे कौतुक वाटते, पण हा परम अनाचारी आहे. हा नसतेच आळ आमच्यावर घेतो. हा तर दांडगा झाला असून तू मात्र उलट त्याचेच कौतुक करतेस. काल काय झाले, हा एकदम एकीच्या घरात शिरला. त्या ठिकाणी आम्ही बऱ्याच जणी त्याच्या गोष्टी बोलत होतो. त्यापैकी आमच्यापैकी एकीने त्याला सहज कौतुकाने विचारले, कृष्ण तुला बायको कशी बरी पाहिजे? तेव्हा हा काय म्हणाला, अनंत ब्रह्मांडाची घडामोड जिच्या इच्छेने होते ती आदिमाया मला नवरी पाहिजे. ब्रह्मा विष्णू महेश इंद्र वरुण चंद्र सूर्य ही सगळी देवते तीच नाचविते. ती नवरी भेटली तरच मी लग्न करेन. ती सगळ्या पतिव्रतेत थोर असून तिनेच मला नावारूपास आणले. ती सगळे खेळ माझ्या सत्तेने खेळत असते. अशा काही गोष्टी रचून तुझा मुलगा आम्हास सांगत असतो. यानंतर दुसरी गवळण म्हणाली, काल श्रीकृष्ण आमच्या घरी आला. दया दुधाची शिंकी पाहू लागला, पण मी ती लपवून ठेवली, त्याला दिसली नाहीत. तेव्हा तो म्हणाला, अगं गवळणी, शंखासूर समुद्रात जाऊन वेद घेऊन पळाला होता. तेव्हा मी मत्स्य अवतार घेऊन त्या दुष्टाचा दैत्याचा नाश केला, वेद पृथ्वीवर आणली. त्या माझ्यापुढे दूध दही लोणी कुठे लपवाल? मग तिसरी गवळण म्हणाली, होय हो यशोदाबाई, तुझा हा मुलगा असेच काहीतरी रचून सांगत असतो. परवा सकाळी मी ताक करीत होते तर हा कृष्ण तेथे आला आणि म्हणाला, तुमचे अशा प्रकारचे मंथन माझ्या मनास येत नाही. मागे मी दुसरा अवतार कुर्माचा घेतला होता, त्यावेळी क्षीरसागराचे मंथन केले. तुला ठाऊक आहे काय, क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी मंदाराचळची रवी, त्या रवीला वासुकीची दोरी, तिचे बिरडे बांधले. त्याचे एक टोक देवांनी धरले तर दुसरे धरले असुरांनी. मंदराचळ बुडू नये म्हणून मी कूर्म होऊन बुडाशी गेलो. त्या मंथनातून चतुर्दश रत्नरूपी मंथन निघाले. मग काय केले, सुंदर मोहिनीचे रूप घेतले आणि त्या मंथनातून निघालेले अमृत देवांना पाजले. मग देव अमर झाले.
असे म्हणून मोहिनीसारखे हावभाव करून नाचू लागला। असा हा कृष्ण सोंगाड्या आहे। तिच्या मागून चौथी गवळण पुढे आली आणि सांगू लागली, यशोदे, मला देखील तुझा हा वात्राट मुलगा अशाच मोठमोठ्या गोष्टी सांगत होता। मी यमुनेवर पाणी भरीत असता मला घागर उचलता येत नाही हे पाहून म्हणाली, अगं तुम्ही गवळणी कशा ग, तुम्हाला हलकी घागरही उचलत नाही। मागे मी अवतार घेऊन ही पृथ्वी दाढेवर उचलून धरली होती आणि क्षणार्धात हिरण्यकश्यपच्या दैत्याचा नाश केला। एवढे मोठे ब्रह्मांड दाढेवर उचलून धरले आणि तुम्हाला एवढीशी घागर देखील उचलत नाही। एकदा काय झाले, आम्ही घरात काकड्या भोपळे चिरीत बसलो होतो, इतकेच कृष्ण तिथे आला आणि म्हणाला, गवळणींनू, हिरण्यकश्यपाला असाच चिरून मी त्याची आतडी बाहेर काढली होती। मी नरसिंहाचे रूप घेऊन त्या हिरण्यकश्यपाला नखाग्राने चिरून ठार मारले व माझ्या भक्त प्रल्हादाचे रक्षण केले। तर पाचवी गवळण म्हणाली, यशोदाबाई, एकदा मी आपल्या पतीचे चरण धुत असता हा हळूच येऊन म्हणाला, असेच बळीने माझे पाय धुतले, बळीने मला त्रिपाद भूमी दान दिली। त्यावेळी मी विराट रूप घेतले, एका पावलाने सर्व भूमी व्यापली, दुसऱ्या पावलाने आकाश घेतले। मग मी त्याला पाताळात स्थापिला व त्याचा द्वारपाल होऊन राहिलो। सहाव्या अवतारात मी परशुराम झालो आणि 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली। मग सातव्या अवतारात राम झालो, रावणाचा वध केला, विभूषणाला लंकेचे राज्य दिले। तोच मी 8व्या अवतारात श्रीकृष्ण होऊन गोकुळात आलो। मी कंसाचा वध करीन, चाणूर, मुष्टिक, लघासूर इत्यादी राक्षसांना ठार मारीन, रासक्रीडा खेळून गोपींचे मनोरथ पूर्ण करीन। मी पुढे 16,108 बायका करणार आहे। दृष्टांचे हनन, भक्तांचे रक्षण हेच माझे कार्य राहील। मी पांडवांचा पाठीराखा बनून भारतीय युद्धात अर्जुनास गीता सांगेन। मी शेषशाही आदिनारायण आहे, ब्रह्मदेवाचा बाप आहे असे आपल्या तोंडाला येईल ते बोलतो। केव्हा मुलांना म्हणतो, मी पुढे बौद्ध अवतार घेणार आहे, 10व्या अवतारात मी कलंकी होऊन मच्छेचा संहार करीन। मी किती अवतार घेतले याची गणती शेषालाही करता येणार नाही। हे सांगितल्यावर त्यानंतर एक गोपी म्हणाली, हा हरी मोठा नाटकी आहे, अचाट गोष्टी सांगतो, सर्व ऐश्वरी अवतार माझेच आहेत। अगं यशोदे, असे बग रांजणातले पाणी पाहिले की हा भीतो, मग प्रलय समुद्रात मत्स्य कसा झाला असेल, निसतानाही माझी पाठ हळूहळू थोपट म्हणतो, तर याने पाठीवर मंदराचल कसा धरला असेल, चेंडू उचलत नाही म्हणतो, मग याने दाढेवर पृथ्वी कशी धरली असेल, हे कसे संभवते, अंगरख्याचा बंद सोडताच माझी नखे दुखतात असे म्हणाला, तर याने दैत्याला नखाने कसे फाडले असेल, ऊस ज्याच्याने मोडवत नाही तो म्हणतो मी परशुरामाचे धनुष्य मोडले, हे कसे बरे शक्य आहे, जो पागुलबुवाच्या भयाने लांब लांब पळत सुटतो तो रावणास कसा मारील, यावरून त्याचे बोलणे सर्व खोटे आहे, कंसाला मारीन वगैरे म्हणणे ह्या थापा आहेत, तसेच नेहमीच आमच्याकडे काही ना काहीतरी खोड्या करतो, हा आमचा गोरस राहू देत नाही, वासरे नानात सोडून देतो, त्यामुळे दूध दुभत्यांची आमची पंचायत होते। त्यामुळे असे वाटले की गोकुळ सोडून कुठेतरी निघून जावे। अशी ही अनेक गाराणे यशोदेस सांगितली तेव्हा यशोदा श्रीकृष्णास म्हणाली, कृष्णा, किती रे तुझ्या खोड्या, एक क्षणभर तुझे पाऊल घरात टिकत नाहीतर मी तुला उखळास बांधेन। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, आई तुझ्या चरणाची शपथ घेऊन सांगतो की आजपासून मी तुझ्या जवळ राहीन।